नमस्कार, मी सुनीता पटेल आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला मनी प्लॅंटबद्दल सांगणार आहे. मनी प्लॅंटला असे छान घनदाट पाणी येण्यासाठी आणि आपले मनी प्लॅंट छान होण्यासाठी काय करावे हे पण सांगणार आहे. आणि मनी प्लॅंट जर आपल्या घरात लावणे शुभ आहे की अशुभ आहे हे पण सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय केल्याच्यानंतर आपला मनी प्लॅंट असा छान येतो आणि छान आल्याच्यानंतर मनी प्लॅंट कोणत्या ठिकाणी ठेवावा, मनी प्लॅंटची वाढ कशी व्हावी हे पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मनी प्लॅंट हे छोट्या एका सिंगल पानापासूनही ग्रो करता येतो किंवा त्याची छोटी छोटी जर तुम्ही कटिंग घेताल तर त्या कटिंगपासून पण आपण तयार करू शकतो. मनी प्लॅंट पाण्यामध्ये ग्रो करू शकतो किंवा वाळूमध्ये ग्रो करू शकतो किंवा आपण ज्या कुंडीत लावायचं आहे त्या कुंडीतही आपण त्याची कटिंग लावली तर खूप छान अशी त्याची कटिंग येऊ शकते. आणि एका पानापासूनही मनी प्लॅंट येऊ शकतो. मनी प्लॅंटची सॉईल मिक्सरचं म्हटलात तर त्याच्यात नॉर्मल गार्डन सॉईल आणि त्याच्यात एक हिस्सा वाळू आणि एक हिस्सा कंपोस्ट असे जर मिश्रण आपण केले आणि त्याची कुंडी तयार केली तर त्याला खूप फायदा होतो. मनी प्लॅंटच्या कुंडीला ड्रेनेज होल ठेवणे गरजेचे असते. ड्रेनेज होल ठेवले तर त्याची कुंडीत एक्स्ट्रा पाणी राहणार नाही आणि आपला मनी प्लॅंट चांगला राहील. यासाठी त्याचे ड्रेनेज होल पण चेक करणे गरजेचे असते किंवा कुंडी तयार करताना त्याला ड्रेनेज होल करणे गरजेचे असते. मनी प्लॅंट हे इनडोर पण येऊ शकते आणि आउटडोर पण येऊ शकते. मनी प्लॅंट हे दोन्ही ठिकाणी लावले तर छान असे येते. तुम्ही इनडोर लावा किंवा आउटडोर लावा. आउटडोर लावले तर जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी लावू नका. सेमी शेडमध्ये लावले तर त्याची वाढ चांगली होते आणि छान असा आपला मनी प्लॅंट येतो. मनी प्लॅंटच्या पानावर चकाकी येण्यासाठी आपण वरण भात लावत असतो. त्याचे पाणी जर आपण सतत महिन्यातून एक वेळेस दोन वेळेस जर आपल्या मनी प्लॅंटला दिले आणि त्याची फवारणी केली तर आपला मनी प्लॅंट छान येईल आणि मनी प्लॅंटच्या पानावर चकाकी निर्माण होईल आणि छान असा आपला मनी प्लॅंट येईल. मनी प्लॅंटला कंपोस्ट महिन्यातून एक वेळेस द्या. तुम्ही कोणतेही कंपोस्ट देऊ शकता. लीप कंपोस्ट द्या, किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा वर्मी कंपोस्ट द्या. कोणतेही कंपोस्ट द्या पण महिन्यातून एक वेळेस त्याला कंपोस्ट द्या म्हणजे त्याची वाढ चांगली होईल. मनी प्लॅंटची वाढ ही खालून वरे होणे हे चांगली असते. वरून खाली जर वाढ झाली आपल्या मनी प्लॅंटची तर ती चांगली नसते. आणि खालून वर जर त्या वेलीची वाढ जर झाली तर आपल्या घरी पैशाची कमतरता येत नाही, भरपूर पैसे येतात. यासाठी आपल्या मनी प्लॅंटची वरी वाढ होण्यासाठी आपण आपल्या कुंडीत स्टिक तयार करा. तो पण मी व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि ती स्टिक तयार करून आपण जर लावली तर मनी प्लॅंटची वाढ वर जाते आणि आपला मनी प्लॅंट चांगला येतो. मनी प्लॅंट हे आपल्या घरी लावले तर कोणत्या दिशेला लावावे हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. जर आपण आपल्या घरी मनी प्लॅंट लावला तर पूर्व दक्षिण दिशेत पूर्वेच्या आणि दक्षिण दिशेच्या मध्ये जर आपण मनी प्लॅंटच्या कुंड्या लावल्या किंवा मनी प्लॅंट लावला तर तो शुभ असतो. त्यामुळे मनी प्लॅंट लावताना पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये लावा म्हणजे तो मनी प्लॅंट शुभ असतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.